वणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना वणी शहरात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वणी शहरात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचे नाही असा निर्णय घेत चौकाचौकात फलक लावण्यात आले आहेत. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शहरात कोणत्याच नेत्याला फिरकू देणार नाही अशी ठाम भूमिका सकल मराठा समाज वणी यांनी घेतली आहे. परिसरातील बांधवांनी याला पाठिंबा जाहीर केलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाज ठाम आहे. आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढू जातीसाठी. जो समाजाला मानत नाही त्याला समाज मानत नाही अशा आशयाचे फलक वणी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, नवीन बसस्थानक परिसर तसेच बिरसा मुंडा चौकात लावण्यात आले आहेत. आपली मानमर्यादा राखून प्रवेश करावा असाही उल्लेख या फलकावर करण्यात आलाय. याबाबत सामाजिक माध्यमातूनही आवाहन करण्यात आले. शहरात सर्वपक्षीय नेत्यांना बंदीची पोस्ट टाकण्यात आले आहेत. वेध न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी.